डीप क्लीन मोहीम आणि विरोधकांची सातत्यानं टीका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. डीप क्लीन मोहीम राज्यभर राबवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तर आगामी निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना क्लीन करेल असं वक्तव्य विरोधकांनी केलं आहे आणि त्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापलंय. मुंबईतल्या डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा सक्रिय सहभाग घेतला. 3 डिसेंबरला या मोहिमेचा 10वीमधून शुभारंभ झाला होता. त्यानंतर प्रत्येक रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात डीप क्लीन मोहीम राबवण्यात येते. प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ डीप क्लीन ड्राईव्ह हाती घेण्यात आला. दिवसाआड मुंबईतील रस्ते धुतले गेले पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच रस्ते धुण्यासाठी पिण्याचं पाणी वापरत नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. जो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने 2015 में खुद झाड़ू हाथ में लिया था, तभी कुछ लोगों ने टीका टिप्पणी की थी, फोटो सेशन वाली बात कही थी, लेकिन मैं कहूंगा उसका महत्व जो है 2015 का मोदी जी ने जो शुरुआत की उसका महत्व पूरे देश को अभी कितना महत्वपूर्ण है इसका पता चल रहा है. ये फोटो सेशन नहीं है, ये बिल्कुल और बिल्कुल स्वच्छता मिशन है. विरोधकांनी डीप क्लीन मोहिमेवर पुन्हा टीकास्त्र टाकलं. आगामी निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांची क्लिनिंग करणार असल्याचा टोला अंबादास दानवेंनी लगावला. तर डीप क्लीन हा किरकोळ प्रश्न असल्याचं सांगत संजय राऊतांनी खिल्ली उडवली. डीप क्लिनिंगचा एक मुद्दा आहे, ठाणे मुंबईत करतात, पण ते काय म्हणाले म्हणजे का चीप लोक काय करणार आहे, आम्ही रोज डीप क्लिनिंग साठी बाहेर. किरकोळ प्रश्न. डीप क्लीन तर तुमचं येणाऱ्या निवडणुकीत जनता करणार आहे, त्यामुळं तुमचं डीप क्लीन ठरलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवल्यानंतर संजय शिरसाट लढाईसाठी मैदानात उतरले. खरी डीप क्लीन कुणाची होणार आहे हे संजय शिरसाटांनी तिखट शब्दात सांगितलं. आम्हाला डीप क्लीन करूनच घ्यायचं आहे. एकदा बॉडीची डीप क्लिनिंग जर झाली ना तर असलेले सगळे काही थोडे बहुत जे काही खटके आहेत ते सगळे निघून जातील, म्हणून आमचा भर हा डीप क्लिनिंग कडे असतो. डीप क्लीनवरून दर रविवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच राजकीय धुलाई सुरू झाली आहे. पण या धुलाईपेक्षा महत्वाची आहे ती शहराची स्वच्छता. सगळीच शहर स्वच्छ झाली तर राज्याची प्रतिमा उजळण्यास त्याचा मोठा उपयोग होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.